नारायणीयम् ഒന്നാം ദശകം ഭഗവൻ മഹിമാനുവർണ്ണനം സാന്ദ്രാനന്ദാവബോധാത്മകമനുപമിതം കാലദേശാവധിപ്യാം നിർമുക്തം നിത്യമുക്തം ശതസഹസ്രേണ നിർഭാസ്യമാനം അസ്പഷ്ടം ദൃഷ്ടമാത്രേ പുനരുരു പുരുഷാർത്ഥാത്മകം ബ്രഹ്മതത്വം തത്താവത്ഭാതി സാക്ഷാത് ഗുരുപവനപുരേ ഹന്ത ഭാഗ്യം ജനാനാം एवं दुर्लभ्य वस्तुन्यपि सुलभतया हस्तलब्धे यदन्यत् तन्वा वाचा धिया वा भजति बत जनक क्षुद्रदैव स्फुटेयम् एते तावद्वयन्तु स्थिरतर मनसा विश्वपीठापहत्यै निःशेषात्मानमेनं गुरुपवनपुराधीशमेवाश्रयाम सत्त्वं यत्तत्पराभ्या परिकलनतो निर्मलं तेन तावत् भूतैर्भूतेन्द्रियस्तेव पुरिति बहुश श्रूयते व्यासवाक्यम् तल्स्वच्छत्वाद्यदच्छादित परसुखचित् गर्भनिर्भासरूपं तस्मिन् धन्यारमन्दे श्रुतिमतिमधुरे सुग्रहे विग्रहे ते निष्कम्बे नित्यपूर्णे निरवधि परमानन्द पीयूषरूपे ബ്രഹ്മസിന്ധൗ കല്ലോലോലാസതുല്യം ഖലു വിമലതരം സത്വമാഹുസ്തദാത്മാ കസ്മാന്നോ നിഷ്കളസ്ത്വം സകള ഇതി വജത് ത്വത്കലാസ്വേവ ഭൂമൻ നിർവ്യാപാരോപി നിഷ്കാരണമജഭജസേ യത്ക്രിയാമി ക്ഷണാഖ്യാം തേനൈവോദേതി ലീനാ പ്രകൃതിരസതിക കൽപാദികൽപാദികാലേ തസ്യാ സംശുദ്ധമംശം കമപി തമതിരോധായകം സത്വരൂപം സത്വം ധൃത്വാ ദദാസി സ്വമഹിമ വിഭവ കുണ്ഡവൈകുണ്ഠരൂപം തത്തേ പ്രത്യഗ്രധാരാധരലളിതകളാ യാവലീ കേളികാരം ലാവണ്യസ്യൈകസാരം സുകൃതി ജനദൃശാം പൂർണപുണ്യാവതാരം ലക്ഷ്മീ നിശങ്കലീലാ നിയലനമൃത സ്യന്ത സന്തോഹമന്ദ സിഞ്ചത് സഞ്ജിന്ദകാനാം വപുരനുകലയേ മാരുതാഗാരനാഥ കഷ്ടാതെ സൃഷ്ടിചേഷ്ടാ ബഹുതര ഭവഖേ ദാവഹ ജീവഭാജ ഇത്യേവം പൂർവമാലോചിതമജിതമയാ
नैव मद्याभिजाने नो चे जीवा कथं वा मधुरतरमिदं त्वद्वपुश्चिद्रसार्द्रं नेत्रै श्रोत्रैश्च पीत्वा परमरससुधां बोधिपूरे रमेरन् नम्राणां सन्निधत्ते सततमपि पुरस्तैरनप्यर्थितान् अप्यर्थान् कामानजस्रं वितरसि परमानन्दसान्द्रां गतिश्च इत्थं निःशेषलभ्यो निरवधि कपल पारिजातो हरे त्वं क्षुद्रं तं शक्रवाणी द्रुममभिलषति व्यर्थमर्तिव्रजोऽयम् कारुण्यात् काममन्यं ददति खलु परे स्वात्मदस्त्वं विशेषा ऐश्वर्यादीशदेन्ये जगति परजने स्वात्मनोपीश्वरस्त्वं त्वय्युच्चैरारमन्दि प्रतिपदमधुरे चेतनास्पीतभाग्या त्वं चात्मा राम एवेत्य तुलगुणगणाधारशौरे नमस्ते ऐश्वर्यं शङ्करादीश्वरविनियमं विश्वतेजोहराणां तेजःसंहारिवीर्यं विमलमपि यशो निःस्पृहैश्चोपगीतम् अङ्गासङ्गा सदा श्रीरखिलविदसिन क्वापि ते सङ्गवार्ता तत्त्वादागारवासिन् मुरहर भवच्छब्दमुख्याश्रयोऽसि सान्द्रानन्दावबोधात्मगमनुपमिदं कालदेशावधिभ्यां निर्मुक्तं नित्यमुक्तं निगमशतसहस्रेण निर्भास्यमानम् अस्पष्टं दृष्टमात्रे पुनरुरुपुरुषार्थात्मकं ब्रह्मतत्त्वं तत्तावत्भाति साक्षात् गुरुपवनपुरे हन्त भाग्यं जना।